तर आज आपण बोलूया डायरेक्शन ऑफ स्टडीवर. कसं आहे, अभ्यास प्रत्येकजण करतंय, पण कदाचित ना काय काय जणांची डायरेक्शन चुका लागल्या अभ्यासाची, हां दिशा चुका लागल्या, आणि त्यामुळे न कळत काय व्हायला लागले, मार्क्स कदाचित खूप जणांना कमी यायला लागले. आता आपल्याला दिसतं काही काही वेळी की काय काय लोक कमी वेळात लगेच म्हणजे अभ्यास तेवढाच कळतात, पण लगेच प्री निघती, मेन्स निघती, लगेच सिलेक्ट होतात. तर मला असं वाटतं की त्यांना ना अभ्यासाची दिशा कळाली आहे की नक्की करायचा कसा अभ्यास. आणि खूप जणांना काय होतं, आपण अभ्यास खूप जण करतोय, पुस्तकं वाचतो, पण काही काही वेळी आपली डायरेक्शन चुकती स्टडीची, आणि एकदा चुकली की आपण अभ्यास करत राहतो पण चुकीच्या डायरेक्शनमध्ये करत राहतो, आणि त्यामुळे मार्क्स येत नाही आहेत. हां, तर आपण ह्या टॉपिकबद्दल आज बोलू की योग्य डायरेक्शनमध्ये आपला अभ्यास चाललाय का, आणि नाही चाललं आहे तर मग कसं आपल्याला सुधारता येईल. आणि अजून हे तीन प्रश्न आहेत, ह्याच्याबद्दल पण आज आपण बोलूया. अभ्यासाची योग्य दिशा कोणती, 2 वर्ष अभ्यास करतोय तरी पण मार्क्स कसे येत नाही आहेत, आणि पूर्व निघत्या पण मेन्स नाही निघत आहे. आणि हा ना आहे तर तिसरा आहे ना प्रॉब्लेम, हा MPSCमध्येच नाही आहे, UPSC, बँकिंग, ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आता मी बँकिंगचं काही काही जण ग्रुपचं त्यांनी बघतो की 5 वर्ष बँकिंग करत तरी होत नाही आहे, तसं MPSCचं पण आपलं आहे. तर आज आपण बोलूया. तर मग आपण काय केलं आहे, आपण ना हे बघा की डायरेक्शन ऑफ स्टडी, माझं असं मत आहे की प्रत्येक सब्जेक्टचा ना प्रत्येक सब्जेक्टच्या आपण ह्याला 3 पार्टमध्ये डिवाईड करू शकतो. काय, प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक. म्हणजे काय, आपलं प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. हां, इकॉनॉमिक्सच्या भाषेत जर आपण ज्योग्राफीच्या भाषेत घेतलं तर मग प्राथमिक म्हणजे काय, कोर, गाभा. माध्यमिक म्हणजे काय, आपलं हे प्रावरण, आणि हे आपलं शेवटचं, हां, मेंटल आणि क्रस्ट. तर मग माझं असं मत आहे की प्रत्येक सब्जेक्टचं ना आपण अशा 3 भागामध्ये डिवाईड करू शकतो. आणि कधी पण जर आता आपण अभ्यास सुरू केला आहे ना, तर आपण ना कधी पण आधी कोर सब्जेक्ट कोर करायला पाहिजे, म्हणजे मेन प्राथमिक ज्या गोष्टी त्या केल्या पाहिजेत, मग माध्यमिककडं आणि मग तृतीयकडं. म्हणजे आपले हे बघा, इथे हे 1 मिनिट ॲरो होतं काय, हां हे बघा, आता हे जी ब्लू कलर डायरेक्शन आहे, आपली डायरेक्शन ही असली पाहिजे की आधी प्राथमिक कम्प्लीट करायचं, मग माध्यमिक आणि मग तृतीयक. आता इथं तुम्हाला बघूनच कळते बघा, प्राथमिकचा सर्कल छोटा आहे, ह्याचा अर्थ काय, प्राथमिक जो आपण हे विषय घेणार तर मग म्हणजे एका विषयाचे टॉपिक घेणार ते कमी असणार आहेत काय, आणि ते मेन असणार आहेत, ते एकदम जास्त डिपेंडंट असणार आहेत. जर तुमचं प्राथमिक क्षेत्राचा जर अभ्यास नीट नाही झालेला, तर तुमचा पुढचा जरी तुम्ही म्हणजे तुमचं पाठांतर होईल पण तुम्हाला कन्सेप्ट कळणार नाही. तर माझं असं मत आहे प्रत्येक सब्जेक्टचे कन्सेप्ट हे ना प्राथमिक हे गोष्टींमध्ये येतात. एक्झाम्पल पण घेऊ आपण, पॉलिटीचे मी क्वेश्चन आणले, तुम्हाला अंदाज यायला नक्की काय बोलतोय. हां, तर मग माझं असं मत आहे की सगळ्यात पहिल्यांदा ना हा जो गाभा आहे ना हा पहिल्या माणसांनी क्लिअर केला पाहिजे, प्राथमिक क्षेत्र ना सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि जर आपण काय होतं खूप वेळा हे जे आहे ना प्रायमरी सेक्टरचं, तर मग हे इतकं इंटरेस्टिंग नसतं किंवा ह्याच्याने ना आपण ना 4 चौकट जास्त बोलू नाही शकत, त्यामुळे माणूस ह्याला ह्या गोष्टींना स्किप करतो की जाऊ दे, ह्याला काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. पण जर तुमचा कोर जर नीट मजबूत नाही बनला, तर 100% तुम्ही नंतर ना म्हणजे बिल्डिंग आपली जशी पडती तसं होणार. आणि मला असं कळालं असा अंदाज आहे की मॅक्झिमम जणांना आता आपल्या बघतो, आता काय काय जणांना हिस्ट्रीमधलं सगळं माहीत असते, पॉलिटीमधलं सगळं माहीत असते, हां एकदम फॅक्च्युअल डेटा पण माहीत असतो. का माहीत असतो, कारण त्यांनी अभ्यास करताना ना ह्या ग्रीन ॲरोसारखा अभ्यास करतात, प्राथमिक क्षेत्राचा अभ्यासच नाही करत. हे बघा, प्राथमिक क्षेत्राबद्दल प्रायमरी सेक्टरबद्दल ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला 4 चौकात जास्त बोलता येत नाही, कारण ते सगळ्यांना माहीत असतात. या टर्शरी सेक्टरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा आहेत की फॅक्च्युअल डेटा असतो, आणि तो आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपलं कोण तर म्हणून की अरे अभ्यास खूप झाला आहे. काय काय जण तज्ज्ञ बनतात विषयांमध्ये, पण एक लक्षात ठेवा ही परीक्षा आहे, आणि परीक्षा विमुखच बना, परीक्षेला जे येतं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला किती नॉलेज आहे ह्याचा काही फरक पडत नाही, तुम्हाला अभ्यासात आपल्या पेपरमध्ये एक परफॉर्म करता येतं का, त्यावर सगळं डिपेंड आहे. तर हे बघा असं हे बनवलं आहे. तर माझं असं मत आहे की डायरेक्शन अशी असली पाहिजे, आधी प्रायमरी कव्हर करा, मग सेकंडरी, मग टर्शरी. आता मी काय बोलतो ह्याचं बघू. हे बघा, हा आहे एक प्रायमरी क्वेश्चन. आता हा क्वेश्चन की भारतीय राज्यघटनेनुसार संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय. आता हा आपण एकदम सोपा क्वेश्चन आहे म्हणतो, तर हा राज्यसेवा पॉलिटी आपलं मेन्सला आला आहे. तर आपण काय म्हणणार, अरे यार मेन्सचा क्वेश्चन आहे, पण काय काय जणांचा हा क्वेश्चन चुकतो. प्रायमरी सेक्टरचे क्वेश्चन चुकलेच नाहीत पाहिजे. आणि जर तुम्हाला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे माहीत नाही की कुठले आहेत कुठले नाही आहेत हे माहीत नाही आहे ना, तर कुठं तर अभ्यासाची दिशा चुकली आहे. तर हा प्रश्न आलाच पाहिजे, आणि हा झाला प्रायमरी क्वेश्चन, हा सगळ्यांना येतो आणि आपल्याला पण आला पाहिजे. नंतर आपलं घेऊया हे बघा सेकंडरी क्वेश्चन. आता पॉलिटीचं कोर झालं, त्यानंतर ज्या आपलं हे आहेत कमिशन्स आहेत ते आणि लोकपाल, तर मी असं म्हणेन की ह्या गोष्टी इथं पडतात. तर 10 पैकी
सहा जणांना हा प्रश्न येणार, चार जणांना येणार नाही. आणि जर तुम्हाला येत नाही, एक जर तुम्ही अभ्यास नवीन आहे तर येत नाही तर ओके, पण अभ्यास जुना आहे तरी पण जर तुमचा क्वेश्चन चुकतोय, हे जर काय माहिती का, आपली डायरेक्शन चुका लागली. आपण आधी प्रायमरी करायला पाहिजे, मग सेकंडरी, मग टर्शरी. आपण ना क्वेश्चन पेपर उघडतो आणि डायरेक्ट अवांतर वाचनात जातो, कुठलं तर भलतं पुस्तक घेणार. आधी आहे ते कम्प्लीट करायला पाहिजे. हां, आधी हे जाता तुम्ही उत्तर द्या. हां, कळलं. आणि आता टर्शरी जो घेतोय आपण थर्ड, तर हा ह्या क्वेश्चनचा आन्सर मॅक्झिमम जणांना माहीत नसणार किंवा चुकणार हा क्वेश्चन. तर आता ह्या जर क्वेश्चनचा आन्सर मॅक्झिमम जणांना माहीत नसणार, 100% माहीत नसणार. का? कारण हा असा क्वेश्चन आहे की 10 पैकी एकाच जणाला येणार आहे. आणि ज्याला येणार ना, तर मग ऑफकोर्स त्याला बोनस मार्क्स मिळणार. आणि जो राज्यात पहिला येतो ना, त्याला हा क्वेश्चन येत असतो. राज्यात पहिला यायचा आहे ऑफकोर्स, प्रत्येकाला यायचं आहे, प्रत्येकजण जसं टार्गेट करतं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आधी तुम्ही प्रायमरी सेक्टर कवर करा, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. आता ह्या हे जे उत्तर आहे ना, मी तर खूप डोकं लावलं त्यावेळी, म्हणलं काय आहे काय आहे काय आहे. आणि नंतर कळलं की हे ना, हे 2000 आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे, हे 2001 आहे. मी तर म्हणलं की अरे 1950 बनलं आहे. पण हे काय केलं की इंडिया सेलिब्रेटेड आहे, 2000 नाही सेलिब्रेट केलं, 2001 सेलिब्रेट केले. आता आता ही गोष्ट कशी आहे, ही सगळ्यांना माहीत असणार आहे का? नसणार माहिती. त्यामुळे हा क्वेश्चन 10 पैकी एक जणांनाच येणार आहे. 10 पैकी एक बना, चांगली गोष्ट आहे. पण कधी? आधी मूळ अभ्यास कवर झाला पाहिजे. जर तुमचा मूळ अभ्यास कवर नाही झालेला आहे, तुम्ही या फॅक्च्युअल गोष्टीमध्ये घुसलाय, तर संपलं. एक सांगतो, मॅक्झिमम मुलांचा जास्त रिझल्ट येत नाही आहेत, कारण त्यांनी कन्सेप्टच क्लिअर केली नाही. कन्सेप्ट न क्लिअर करता फॅक्च्युअल गोष्टीमध्ये घुसलेत. माझा असं मत आहे की फॅक्च्युअल गोष्टी ना, या म्हणजे आता कंबाईनचं महाराष्ट्राचं भूगोल, ह्या ना हे आपल्या ना ओशनसारखं आहे, सागरासारखं आहे. तुम्ही जेवढं आज जाणार तेवढं आज जाणार, इतक्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत. आणि जर तुम्ही स्टार्टला फॅक्च्युअल गोष्टींमध्ये घुसला ना, तर तुमचा कन्सेप्ट कधीच क्लिअर होणार नाही आणि नुसतं फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहणार, पेपरमध्ये मार्क्स येणार नाही. त्यामुळे माझं मत आहे, पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. मी पर्सनली तसा अभ्यास केला आहे, मला रिझल्ट आला आहे, म्हणून मी सांगतो. आता एक अंदाज आला असेल तुम्हाला, प्रत्येक सब्जेक्टचा प्रायमरी सेकंडरी टर्शरी असं करा आणि तुम्हाला अंदाज येईल. आता हे बघा, प्रिलियम्स क्लिअर बट फेल्ड इन मेन्स. काय आहे पर्सनल एक्सपिरियन्स, आपली प्रिलियम निघाली आणि समजा मेन्समध्ये फेल झाले. आता ह्यावेळी आता मी मेन्समध्ये आपण काय झालो, फेल झालो आपण, हा बरोबर. तर आता मी लिस्ट ऑफ थिंग्स केल्यात की काय काय चुकलं आहे, काय काय हे आहे. आणि काय म्हणतो की जर मी त्या गोष्टी इम्प्रूव्ह नाही केल्या तर काय होणार माहिती आहे का, जर आता 22 जर मेन्स दिली ती पण फेल होणार, 23 दिली ती पण फेल होणार. जर मी माझ्या झालेल्या चुका सुधारल्याच नाहीत तर मी 100% फेल होणार. इतिहासात 60 पैकी 15 मार्क आहेत, 15 काहीतर 26 प्रश्न फक्त बरोबर आलेत 60 पैकी. किती थर्ड क्लास मार्क्स आहेत आणि थर्ड क्लास एकदम हे आले परफॉर्मन्स आहे. आता त्यामुळे मी पहिल्यांदा करायला काय घेतलं, इतिहास. आता जे मला आले तेच जर परत करत बसलो तर माझं मनाचं समाधान होणार, अभ्यास करतोय पण माझ्या अभ्यासाची डायरेक्शन चुकणार. त्यामुळे हे बघा, एक म्हण आहे, ईट द फ्रॉग इंग्लिश म्हणे. म्हणजे काय की जी सगळ्यात गोष्ट अवघड आहे ना ती पहिल्यांदा करा. आता मला कळालं ना माझा इतिहास एकदम कच्चा आहे आणि मला बिलो ॲव्हरेज मार्क्स आहेत, तर आता मी ते करायला घेतले. जोपर्यंत तुम्ही तुमचे मिस्टेक्स